नवरा बायको होते, नवरा कामगार, मुंबईत गिरणी कामाला, 40-45 वय असेल, 20 वर्षाचा सुखाचा संसार, नवरा बायकोचं नातं इतकं घट्ट की नवऱ्याला ठेच लागली की बायकोच्या डोळ्यातनं टचकन पाळी यायच, बायकोला काय झालं की नवरा हवालदिल व्हायचा, एकमेकांसाठीच जगत होते, सुखानं चाललं होतं सगळं। हा सकाळी 9 वाजता घरातनं बाहेर पडायचा, 10:15 एका पानाच्या ठेल्यावर जायचा, 2 रुपयाची नोट देऊन 2 रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि उरलेले 25 पैसे त्याच पानाच्या ठेल्याच्या शेजारी बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकायचा। 20 वर्ष क्रम चुकला नाही, रोज 9 वाजता घरातनं बाहेर पडणार, 10:15 पानाच्या ठेल्यावर 2 रुपयाचं साधं पान घेणार आणि 2 रुपयाची नोट देऊन परत आलेले 25 पैसे त्याच पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकणार। 20 वर्ष नेम सगळं सुरळीत व्यवस्थित आनंदात, पण अचानक संसाराला दृष्ट लागली, बायको आजारी पडली, काळजीपोटीनं तातडीनं दवाखान्यात नेलं, डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या बायकोला कॅन्सर आहे, पायाखालची जमीन सरकली, डोक्यावर आभाळ कोसळलं, डोळ्यातनं खळदेशी पाणी सुटलं। त्याने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर इलाज, डॉक्टर म्हणाले उपचार करावे लागतील, ऑपरेशन करता येईल पण ऑपरेशनसाठी 1,00,000 रुपये तातडीनं भरावे लागतील, तरच तुमची बायको वाचेल ऑपरेशन झालं तर। 1,00,000 कुठून आणावे, पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण, दिवस ढकलतो, ऑपरेशनसाठी 1,00,000 आणावे कुठून, कुठून आणावेत त्याला काही कळे ना। आपण तो डॉक्टरना म्हणा डॉक्टर मी करतो काहीतरी, फक्त माझ्या बायकोला वाचवा, फक्त बायकोला वाचवा, आणि तो तिथून बाहेर पडला, सगळ्या नातेवाईकांची दारं वाजवली, बायको दवाखान्यात आहे, ऑपरेशन करायचं आहे, 1,00,000 हवी आहेत, नातेवाईकांनी दारं लावून घेतली, ज्या मित्रांनी सुखामध्ये साथ दिली होती त्या मित्रांच्या घरी गेला, विनंत्या केल्या माझा संसार वाचवा, बायको वाचवा, माझं आयुष्य वाचवा, ऑपरेशन करायचं आहे, 1,00,000ची गरज आहे, पण मित्रांनी दारं लावून घेतली। आणि त्या दिवशी त्याला निसर्गाचा नवे सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम कळाला, गरजेला जो पडत नाही त्याला माणूस म्हणायचं। काय करावं त्याला कळेना सुचेना, आयुष्यभर जी माझ्यासोबत सावलीसारखी राहिली, आयुष्यभर जी माझ्यासाठी खस्ता कात राहिली, आयुष्यभर जिनं माझा संसार पेलून तोलून धरला, आयुष्यभर जी फक्त माझ्यासाठी करत राहिली, आज तिच्यासाठी काय करायची वेळ आली आहे, तिचं जगणं वाचवायचं आहे, पण मी नवरा असून काही करू शकत नाही, कुठून आणावे पैसे, कसं वाचवू बायकोला। त्याच विचारतंत्रित निघाला, कुठेतरी वाचलेलं असायचं, रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात, एखादा रस्त्यात दगड दिसायचा वाटायचा पैसे झपडल्यासारखा जायचा, दगड बाजूला करायचा, दगडाखाली फक्त माती असायची, काळजात तशीच माती व्हायची, विवश व्हायचं, चालत चालत निघायचं, अचानक वाटायचं समोरचा ग्रस्त जो आपल्याला पैसे द्यायला येतोय तो लगबगीनं त्याच्या जवळ जायचा, तो सरदिशी बगल देऊन निघून जायचा, काळजात वनवा पेटायचा, कुणीच नाही का मदत करणार, काय करावं, जो नवरा स्वतःच्या बायकोला वाचवू शकत नाही त्याला जगायचा काय अधिकार। विचार केला, सरळ चौपाटीवरून आज समुद्रात घुसला, गुडघ्यावर पाणी लागलं, कमरेपर्यंत पाणी लागलं, गळ्यापर्यंत पाणी लागलं, डोकं बुडवलं, मरून जावं, पण अचानक धार दिशी वर आला ती डोळ्यासमोर बायकोचा चेहरा तरळला, म्हणून मी जर असा आत्मघात केला तर बायकोनं कुणाकडे बघायचं, या शेवटच्या क्षणी तरी तिची सोबत आपण दिली पाहिजे, माझी ही अवस्था जर तिला कळाली तर याही परिस्थितीत बायको म्हणेल नसतील पैसे तर नसू द्या, नाही झालं माझं ऑपरेशन तर न होऊ द्या, मी नसले म्हणून काही बिघडणार नाही, पण तुम्ही स्वतःच्या जीवाला नका त्रास करून घेऊ, तुम्ही नीट राहा, मरणाच्या काटावर सुद्धा आपली पत्नी फक्त आपलीच काळजी करेल, या विचारानं त्याला भरून आलं, भरल्या डोळ्याने चालत निघाला, पाय जड झालेले, डोळे भरलेले, पण एकदा शेवटचं बघावं तरी बायकोला, सांगावं नाही वाचवू शकलो तुला मी, हॉस्पिटलकडे निघाला, चालता चालता अचानक पाठीमागून आवाज आला, ओ साहेब, तो त्याच्याच तंद्रीत होता, परत आवाज आला ओ साहेब, मग मात्र याने वळून बघितलं, गेली 20 वर्ष ज्या पानाच्या ठेल्यावर हा नियमानं पान खात होता तो पानवाला याला बोलावत होता।
जड पावलांनी डोळे पुसत तो पानाच्या ठेल्यासमोर गेला. पानवाल्याने विचारलं, काय साहेब, 20 वर्ष पान खायचा नेम चुकला नाही आणि 3 दिवस बघतोय फिरकला नाहीसा, काय चुकलं का आमचं? तसा तो डोळे पुसत म्हणाला, नाही रे बायको, दवाखान्यात आहे, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाखाची गरज आहे, सगळ्यांची दारं पुचली पण कुणी मदतीला तयार नाही, कसं वाचवावं तिला या विवंचनेत आहे. तो पानाचा ठेलेवाला गहिवरला, त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मालक, आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली ही पानाचा ठेला, इकलं तर 25,000 येत्याल, तुम्ही म्हणत असला तर आत्ता यो पानाचा ठेला इकतो. गदगदून आलं त्याला, म्हणलास त्याचं चालत सगळं, पण 25,000 काय होणार रे, 1 लाख हवे. ठीक आहे, करत तो तिथून पुढे निघाला, चालत राहिला. एकदा बघावत रे डोळे भरून बायकोला म्हणून हॉस्पिटलमध्ये शिरला, काचेतनं बायकोचा चेहरा बघितला आणि एक मनात वाटून गेलं, हे तुझं शेवटचं दर्शन, नाही वाचवू शकलो. आणि डसडसा रडत तिथंच गुडघ्यात डोकं खुपसून बसला, हमसा हमशी रडायला लागला. तेवढ्यात एक नर्स धावत आली, त्याला हलवत म्हणाले, ओ साहेब, या कागदावर सही करा, तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे. स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला, त्याला काही कळेना, पैसे कोणी भरले, 1 लाख कोणी भरले, माझ्या बायकोला कोणी वाचवलं, माझा संसार कोणी वाचवला, कोण आहे तो? आणि त्या नर्सनं घोंगडं पांघरलेल्या एका माणसाकडे बोट दाखवलं आणि त्याला सांगितलं, तो घोंगडं पांघरलेला मनुष्य दिसतोय ना, त्याने तुमच्या बायकोचे 1 लाख रुपये भरले. धावत धावत गेला घोंगडं पांघरलेल्या त्या फटक्या माणसाला, पाठीमागून कडकडून मिठी मारली, तसेच खाली पाय धरले, धन्य धन्य तुझी, उपकार केलेस माझ्यावर, संसार वाचवलास, कोण आहेस तू, कोण का केलंस आणि कोण आहेस तू हे म्हणत कोण आहे हे बघायला त्यानं मान वर केली. आश्चर्याचा धक्का बसला, ज्या पानाच्या ठेल्यावर गेली 20 वर्ष पान खात होता, 2 रुपयाची नोट लिहून पावणे 2 रुपयाचं पान घेऊन उरलेले 25 पैसे ज्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकत होता, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख भरून निघाला होता. त्याने विचारलं, का केलंस? आणि तो भिकारी म्हणाला, चित्ती नाही अस त्याचा पांडुरंग दास, अरे गेली 20 वर्ष तू नित्य नियमानं माझ्या थाळीत टाकत राहिलास, 20 वर्ष तुझा नेम चुकला नाही माझ्या थाळीत टाकायचा, अरे मी 1 दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून बिघडलं कुठं? तो वरचा बसलाय ना, तो भरपाई करत असतो. तुम्ही रोज 25-25 पैसे द्या, तो 1 दिवस तुम्हाला 1 लाख रुपये परत करतच असतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे, तो परमेश्वर सुद्धा मग तुम्हाला भरभरून देतो. तो भिकारी सांगतोय, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. पैशानं श्रीमंत असणारी माणसं आजूबाजूला पुष्कळ आहेत, मनानं श्रीमंत असणारी माणसं हवी आहेत. हा भिकारी पैशानं श्रीमंत असेल पण मनानं श्रीमंत होता. मनानं श्रीमंत असणारी माणसंच समाज घडवतात, जग घडवतात आणि इतिहास घडवतात. अशाच एका मनानं श्रीमंत असणाऱ्या माणसाचं पुण्यस्मरण आपण आज करतो आहोत. त्यांच्या कार्या